महाराष्ट्र राज्य कस्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ एवं नागपुर 102 शासकीय रुग्णवाहिका कर्मचारी संगठन के तत्वावधान से विभिन्न मांगों को लेकर विधान भवन पर मोर्चा निकाला गया था। राज्य के सभी 102 रुग्णवाहिका चालकों को बिना शर्त सरकारी सेवा में शामिल किया जाए, साथ ही साथ कंत्राटी रूप से बाह्य कर्मचारी नियुक्ति पर रोक लगाई जाए, ऐसी विभिन्न मांगों को लेकर इन संगठनों ने आज विधान भवन पर मोर्चा निकाला था, जहां मांगे पूरी न होने पर तीव्र आंदोलन का इशारा इन आंदोलकों ने दिया है। दोन रुग्णवाहिका चालक संघटनेच्या मार्फत या चालकांच्या मागण्यांसाठी आणि कास्ट्राइबच्या काही मागण्यांसाठी हा मोर्चा, भव्य मोर्चा आज आयोजित केलेला आहे। यशवंत स्टेडियमपासून या विधानसभेवर धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। पहिली सगळ्यात महत्त्वाची मागणी असेल तरी महाराष्ट्रामधल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना, ज्यांची सेवा 10 वर्ष झालेली आहे त्यांना सेवेत कायम केलं पाहिजे आणि किमान वेतन या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू झालं पाहिजे। 102 रुग्णवाहिका चालकांना सेवेत कायम केलं पाहिजे। त्यांची ड्युटी 24/7 जी आहे ती 8 घंटे करण्यात यावी। त्यांना प्रत्येक रविवारची सुट्टी मिळाली पाहिजे आणि प्रत्येक वर्षाला 14 सुट्ट्या, सार्वजनिक सुट्ट्या त्यांना मिळाल्या पाहिजे, या मागण्या आहेत।